कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 1993 ते 2010 या कालावधीमध्ये झालेलं 218 कोळसा खाणींचं वाटप बेकायदेशीर होतं असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा, 1,86,000 कोटींचा कोळसा खाणवाटप घोटाळा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही आरोप. मनमोहन राजवटीत 142 कोळसा खाणींचं वाटप. कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. 1993 नंतर 2010 पर्यंत UPA सरकारच्या राजवटीत जेवढ्या कोळसा खाणींचं वाटप करण्यात आलं ते बेकायदेशीर आहे. सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून मनमानी पद्धतीनं कोळसा खाणींचं वाटप झालं असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत. स्क्रीनिंग कमिटीच्या 36 बैठकांमध्ये घेण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर होते असाही निष्कर्ष सरन्यायाधीश RM लोढा यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं काढलाय. कोळसा खाणवाटपात पारदर्शकतेचा अभाव होता असंही न्यायालयानं नमूद केलंय. मात्र सध्या तरी हे खाणवाटप कोर्टानं रद्द केलेलं नाही. 218 खाणींचं वाटप रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अन्य पक्षकारांचं मत जाणून घेतलं जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. याबाबतची पुढील सुनावणी येत्या 1 सप्टेंबरला होणार आहे. 94 से लेकर जितने भी कोलों के अलॉटमेंट किए गए हैं वो गैरकानूनी है, आर्बिट्रेरी है, करप्शन के अंडर किए गए हैं. कोई रूल नहीं बने उसके लिए, कोई भी नियम नहीं बने बनाए गए थे उसके लिए. और सुप्रीम कोर्ट ने सारे के सारे कोल ब्लॉक आज कैंसिल कर दिए हैं. सब में कोई पारदर्शिता नहीं थी, कोई सिस्टम नहीं फॉलो किया गया था. बिल्कुल आर्बिट्ररी तरीके से, बिल्कुल अवैध तरीके से भाई भतीजावाद के संग इन एलोकेशंस को किया गया है. और इस वजह से सारे एलोकेशंस जो केंद्र सरकार ने किए थे, चाहे पब्लिक सेक्टर यूनिट्स के लिए चाहे निजी कंपनियों के लिए, सबको अवैध डिक्लेअर कर दिया. या निर्णयाचं कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी स्वागत केलंय. द गव्हर्नमेंट इज प्रिपेअर्ड टू ऍक्ट क्विकली वन्स द फायनल डिसिजन इज मेड टू सर्व द पीपल विथ ऍडिक्वेट पॉवर. वी नीड मोर कोल अँड डिसिजन्स विल बी टेकन एक्सपिडिशियसली टू इन्क्रीज द इंडिजिनियस प्रोडक्शन ऑफ कोल. कोळसा घोटाळ्याबाबत मार्च 2012 मध्ये कॅगनं आपल्या अहवालात गंभीर ताशेरे उठले होते. त्यामुळे UPA सरकारच्या विरोधात भाजपला चांगलाच मुद्दा मिळाला. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कॅगचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निकालामुळे काँग्रेस प्रणित UPA सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.